आपण बघतो आता शपथविधी सोहळ्याची थेट दृश्य बघतोय. अगदी सगळ्या क्षेत्रातील लोक या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. राजकीय असतील, सामाजिक क्षेत्र असतील, धार्मिक क्षेत्रातील देखील दिग्गज लोक इथे शपथविधी सोहळ्यासाठी आलेले आहेत. देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत 2014, 2019 आणि 2024. आपण बघतोय 292 जागा एनडीएनच म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी जिंकलेल्या आहेत आणि तिसऱ्यांदा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं 292 जागा जिंकलेल्या आहेत आणि आता ते सरकार ते स्थापन करतायत. पंतप्रधानपदाची शपथ नरेंद्र मोदी घेत आहेत. काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला 232 जागा मिळाल्यात तर भाजप प्रणित एनडीएनं 292 जागा जिंकल्यात. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 405 नारा दिला होता पण ते शक्य झालं नाही आणि आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेऊन मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. दिल्लीतील राष्ट्रपती भवन आता भव्य दिव्य शपथविधी सोहळा पार पडतोय. बरोबर म्हणजे एक तासाभरानं म्हणजे 7:15 या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. या शपथविधीसाठी महाराष्ट्रातील 6 जणं मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातील 6 खासदार शपथ घेणार आहेत. त्यामध्ये मुरलीधर मोहोळ हे ज्यांनी पहिल्यांदाच पुण्यातील निवडणूक लढवली लोकसभेची आणि त्यांना मंत्रिपदासाठी त्यांची लॉटरी लागलेली आहे, त्यांना वर्णी लागलेली आहे.